हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, सरकारने आपलीच माणसं आपल्या संघावर सोडायचं ठरवलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्यात माती घालवू नका, जरांगेने नारायण राणेंना खडसावलं। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, कायदा पारित करा, मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्या, या प्रवर्गाला 50% बसवा, राजगुरुनगर मधल्या सभेत जरांगे पाटलांची मागणी। आंदोलनाची पुढची दिशा 22 ऑक्टोबरला ठरवणार आणि काय करायचं ते सांगणार, जरांगे पाटलांची खेड मधील सभेत घोषणा। 2020ला ललित पाटील ससून मध्ये 14 दिवसांच्या रिमांड मध्ये, त्यावेळी ललितची चौकशी का नाही, नाशिक शिवसेनेचा शहर प्रमुख असल्याने सवलत मिळाली का, देवेंद्र फडणवीसांचा सवाल। ललित पाटील कुणाच्या कृपेने 9 महिने ससून मध्ये होता, रुग्णालयातून बाहेरही जायचा, तेव्हा गृह मंत्रालय काय करत होतं, अनिल देशमुखांचा फडणवीसांना प्रतिसवाल। ललित प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री की गृहमंत्री जबाबदार, आता तुम्हीच ठरवा नार्को टेस्ट कुणाची करायची, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। फडणवीसांनी मुद्द्याचं बोलावं, अन्यथा गुद्द्यावर यावं लागेल, ड्रग्ज रॅकेटमधून मंत्र्यांना किती खोके मिळाले, नांदगावमधून कोण हप्ते घेत होतं, संजय राऊतांचा सवाल। तर उलटा चोर कोतवाल कोटाटे, नाशिकमधील ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। माझ्याकडे सर्व कागदपत्र, आरोप करणाऱ्यांचा बुरखा फाडणार, सगळ्यांना एक्सपोज करणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा। फडणवीस धमक्या काय देताय, मी पुन्हा तुरुंगात जायला तयार, संजय राऊतांचा फडणवीसांना थेट इशारा। ललित रुग्णालयामध्ये असताना अनेक वेळा प्रज्ञा कांबळेला भेटला, ड्रग्ज तस्करीतील पैशांना प्रज्ञाकडून मोबाईल आणि गाड्या खरेदी, पुणे पोलिसांचा कोर्टात खुलासा। कंत्राटी भरतीचं पाप महाविकास आघाडीचं, पापाचं ओझं आम्ही का उचलायचं, पवारांच्या आशीर्वादानेच कंत्राटी भरतीला मान्यता, फडणवीसांचा हल्ला बोल, कंत्राटी भरती संदर्भातील जीआर रद्द, फडणवीसांची घोषणा। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।